नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कापसाचे बाजारभाव जाहीर झालेले असून, काल बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कापसाचे बाजारभावच्या बंद असल्यामुळे आपल्यापर्यंत काही कापसाचे बाजारभाव हे अपडेट झालेले नव्हते। पण काल संध्याकाळपर्यंत उशिरा आलेल्या काही बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। पण त्याआधी आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आमच्या चॅनलवर आजच आला असाल तर लगेच चॅनल सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला आपण आपल्या शेतकरी मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर आपण सुरुवात करूया। तर आपल्याकडे सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव येत आहे वरोरा मांडेली। वरोरा मांडेलीमध्ये आपल्याला 700 क्विंटल आवक झाली असून इथं कमीत कमी भाव भेटला 7000 रुपयांना आणि सर्वसाधारण दर भेटला 7500 रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटला 7950 रुपयापर्यंत प्रति क्विंटल। पुढची बाजार समितीचे नाव येत आहे वरोरा खांबाडा। इथं आपल्याला 835 आवक झालेली आहे आणि इथं कमीत कमी भाव भेटला 7000 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटला 7500 रुपये आणि इथं आपल्याला जास्तीत जास्त भाव भेटला 8000 रुपये प्रति क्विंटल। यानंतरचे बाजार समितीचे नाव येत आहे हिंगणा। हिंगणामध्ये आपल्याला 25 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी भाव दिला 7900 रुपये आणि जास्तीत जास्त भाव दिला 7900 रुपये आणि जास्ती सर्वसाधारण दर दिला 7900 रुपयापर्यंत प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती येत आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूरमध्ये आपल्याला 1535 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी भाव भेटला 7000 रुपयांना, सर्वसाधारण दर भेटला 7500 रुपये आणि आपल्याला इथं जास्तीत जास्त भाव भेटला 7975 रुपये प्रति क्विंटलचा। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे हिंगणघाटचे कापसाचे बाजारभावाचे अपडेट आलेले आहेत। इथे आवक झालेली आहे 10031 क्विंटलमध्ये, कमीत कमी भाव दिलेला आहे 7200 रुपयांना, सर्वसाधारण दर दिलेला आहे 7640 रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटला 8165 रुपये प्रति क्विंटल।